आजही 24 तास एक पाऊल पुढे। बातमी औरंगाबाद मधून। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पात्रता नसलेले प्राध्यापक पीएचडीचे मार्गदर्शक बनल्याची धक्कादायक माहिती पुढे आली। विशेष म्हणजे 65 संशोधकांच्या बोगस मान्यतेवर कुलगुरूंचीही मोहर असल्याची माहिती सुद्धा मिळते। विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनाच हा भंडाफोड केलाय, पण या घोळामुळे संशोधनाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे। ही यादी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या नवनियुक्त गाईड्सची। या नियमांना पायदळी तुडवल्याचा आरोप विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनीच केलाय। महत्वाचं म्हणजे हे नवीन गाईड अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला, सामाजिक शास्त्र, शिक्षण शास्त्र या शाखांसाठी निवडण्यात आलेत। नेमके गाईड होण्याचे निकष काय आहेत हे पाहूयात। पदवी पदव्युत्तर अध्यापनाचा 7 आणि 5 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे। पीएचडी मिळवल्यानंतर 3 वर्षांच्या अध्यापनाचा अनुभव असावा। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर 5 रिसर्च पेपर या गाईड्सचे प्रसिद्ध असावे, तसंच 2 संदर्भ पुस्तिकाही प्रकाशित होणं आवश्यक आहे। मात्र निवड झालेले 65 गाईड्स या कुठल्याही नियमात बसत नाहीत। यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचाही आरोप या सदस्यांनी केलाय। ज्या लोकांनी गाईडशिप दिली केवळ यांच्या गाईडशिप रद्द करून चालणार नाही, तर ज्यांनी यांना गाईडशिप दिलेली आहे त्यांना त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई विद्यापीठानं केली पाहिजे की आगामी काळामध्ये कोणतंही इनलीगल काम विद्यापीठामध्ये होणार नाही याची खबरदारी या निमित्ताने घेतली जाईल। यासंदर्भात कुलगुरूंशी बोलण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी बैठकीची सबब सांगत कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी संचालकांकडे बोर्ड दाखवलं। संचालकांनीही नियुक्तीत घोळ असल्याचं मान्य केलं, मात्र चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल असं थातुरमातुर आश्वासन देत वेळ मारून नेली। वस्तुस्थिती जिथे असेल तिथे त्याचा त्याचा अहवाल हे कुलगुरूला सादर करतील मोहेकर कमिटी, आणि मोहेकर कमिटी जर ते अहवाल सादर केल्यानंतर तो अहवाल पुन्हा तो जो आहे तो मॅनेजमेंट कौन्सिलला जाईल, आणि मॅनेजमेंट कौन्सिल ही डिसिजन घेणारी बॉडी आहे, ते डिसिजन घेतील। औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधन दर्जाहीन असल्याचा नेहमीच आरोप करण्यात येतो। कित्येक वर्षांपासून UGC नियम पाळणं शक्य न झाल्यानं विद्यापीठात संशोधनाचे कामही ठप्प आहे। त्यातच अशा पद्धतीनं नियमांची पायमल्ली करून दर्जाहीन गाईड्स नेमले तर या विद्यापीठातील संशोधनाच्या दर्जाचा विचारच न केलेला बरा असा संताप आता विद्यार्थ्यांमधून व्यक्त होतोय। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।